एवढी शक्ती, जसं आता इंडियामध्ये कितीतरी पक्ष जोडलेले आहेत, तसं आता महायुतीमध्ये सुद्धा वेगवेगळे पक्ष जोडण्याची प्रक्रिया चालूच राहील. तिथे साऊथमध्ये सुद्धा जसे चंद्रबाबू आहेत, इतर आणखी कोण कोण आहेत, हे प्रयत्न सुरू राहणार. आणि राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल, कमी काय होणार नाही महायुतीचे. पर ते संबंध जे आता जे प्रस्थापित होतील ते विधानसभेला उपयोगी पडतील, महानगरपालिकेला उपयोगी पडतील, त्या दृष्टीनं ते येत असतील आणि त्यांना बरोबर ते ठेवत असतील महायुतीचे हे शीर्ष नेते, तर ही चांगली गोष्ट आहे. आता शिवसेनेबरोबर गेलं त्यावेळेला काय झालं, शिवसेना आणि भाजप हा दोघांचाही हिंदुत्वच आहे. त्यावेळेला कोणी काही बोललं नाही, आताच बोलण्याचं काय कारण, भाजप बरोबर गेलो तर दोघांचं हिंदुत्व आहे. पण आम्ही, आमचा पक्ष जो आहे हा त्यांच्या युतीमध्ये आहे. आमचा पक्ष काही भाजपमध्ये आम्ही काही विलीन केला नाही. आणि आम्ही सगळेच सांगतो त्याप्रमाणे, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारा आमचा पक्ष आहे. धन्यवाद. आता प्रत्येक जण जो आहे ना, आता वेगवेगळं जे आहे, एकदा राजकीय या आखाड्यामध्ये उतरल्यानंतर जसं आता सगळ्याच ठिकाणी जे आहे डिटेरिओरेशन सुरू आहे, सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे, ते मेडिकलमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, आणखीन कशात असं, तसं ते राजकारणामध्ये आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा. पूर्वीची भाषणं, आताची भाषणं, याच्यामध्ये फार फरक पडायला लागलेला आहे. अपप्रवृत्ती काय म्हणेल, कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल, पण आता काय करायचं. जोपर्यंत जे आहे असं काही भाष्य कोणी करत नाही की ज्याच्यावर निवडणूक आयोग आक्षेप घेत नाही, तोपर्यंत हे अशा प्रकारचे शब्द वापरले जात आहेत. परंतु शेवटी जे आहे लोक ठरवतात, चांगली प्रवृत्ती, अपप्रवृत्ती, कोण काम उपयोगी पडतं त्यांच्या, त्यांची कामं कोण करत आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत जे आहे, उशिरापर्यंत जे आहे, कोण धावतं त्यांच्या कामासाठी, विकासासाठी, हे सगळे जग पाहत आहे. आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची, इतर त्यांची तुमची जी भाष्य होतात त्याच्यापेक्षा आपल्याला जवळच, कोण कोणाला आपण अप्रोच होऊ शकतो, कोण आपली कामं करू शकतो, हे पण लोक पाहत असतात. आणि दुसरं म्हणजे असं की मुख्यतः ही लढाई जी आहे, ही महायुती जी आहे, त्यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नक्की आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब. त्यामुळे मोदी साहेबांसाठी काम करण्यासाठी महायुतीमध्ये जे जे लोक आहेत त्यांना काम करावंच लागेल. आणि त्यामुळं त्यांनी जे आपल्या भाषेवर थोडंसं नाराजगी व्यक्त करणं तेवढं ठीक आहे, पण भाषेवर थोडंसं, तो तिकडे तिकीट घेतो, तिकडचा सुद्धा येतो, तो इकडे तिकीट घेतो, जोपर्यंत हे फॉर्म भरण्याचे तारखा संपत नाहीत तोपर्यंत दोन चार इकडे येणार, दोन चार तिकडे जाणार, हे होणार. त्याच्यामध्ये काही विषय म्हणजे काय पक्ष फुटला असं म्हणायचं काहीही कारण नाही. खरं म्हणजे याच्यावर भाष्य करणं आम्ही योग्य होणार नाही, परंतु असं दिसत आहे की अजितदादाचे बरेचसे सगळे सर्व नातेवाईक, भाऊ वगैरे जे आहेत, अजितदादाच्या विरोधात उभे राहील. माझं एवढंच म्हणणं आहे त्या सगळ्यांना की ठीक आहे, तुम्हाला अजितदादांना विरोध करायचं करा, कुणीतरी विरोध करतच, कुणीही उभं राहिलं तरी कुणीतरी विरोध करतच, करा. परंतु भाषेवर थोडंसं जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल. शेवटी आज राजकारणात तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलात तरी तुमचं रक्ताचं नातं काही हे काही तुटत नाही. आज ना उद्या जे आहे हे परत तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये यावंच लागणार आहे, चर्चा करावी लागणार आहे, एकमेकाचं तोंड बघावंच लागणार आहे. त्यामुळे ही रक्ताची नाती काही तुटत नाही. अगदी आता अलीकडे कितीतरी भांडण झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, तरी उद्धवजीचं काही अडचण निर्माण झाली तर राज ठाकरे जातात, राज ठाकरेकडे काय झालं
काय तर ताबडतोब उद्धवजी फोन करतात, काय झालं? त्याच्यामुळे रक्ताची ही नाती असतात, तर हे लक्षात ठेवूनच जे आहेत ही वक्तव्य केली पाहिजेत असं माझं मत आहे. ठीक आहे, आता भाजपचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते असं म्हणत असतील तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे की 10 वर्षामध्ये हेमंत गोडसेने काही केलं नाही म्हणून जागा त्यांना द्यावी, तर ते तपास होईलच ना त्याचा. खरोखरच लोकांमध्ये लोकमत काय आहे आजकाल या अनेक गोष्टी ज्या तुम्हाला कल्पना नाही, सर्वे घेतले जातात वेगवेगळे, 1, 2, 3, 4, 4-4 दिवसालाच वेगवेगळे सर्वे येत असतात, आणि मग त्याच्या सगळ्याचा गोषवारा घेऊन कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून परत जर जे आहे SID डिपार्टमेंट वगैरे जे असते, इंटेलिजन्स असतो त्यांचा, परत भाजपसारख्या जे आहेत त्यांच्याबरोबर इतर सुद्धा अनेक संस्था आहेत की त्या तळागाळामध्ये अतिशय शांतपणे काम करत असतात, त्या सगळ्यांकडून ज्या ह्या सगळ्या गोष्टीचा गोषवारा घेऊन नंतर ते ठरवतील ना. माझ्याकडे तर असं काहीही माहिती नाही. अजितदादाच्या एकाच मंत्र्याने राजीनामा दिलेला होता, 16 नोव्हेंबरला दिला होता, तो छगन भुजबळांनी दिला होता, कारण मी त्या आंबडच्या OBC रॅलीला मला जायचं होतं, त्याच्यानंतर रॅली घ्यायची होती, त्याच्यामुळे असं नको की बा सरकारच्या विरुद्ध मी काहीतरी बोलतो आहे म्हणून मी माझा कॉन्शियस क्लिअर करण्यासाठी ज्यावेळेला कुणीही राजीनामा मागितलेला नव्हता त्यावेळेला मी अगोदर राजीनामा दिला आणि नंतर गेलो. परंतु नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी सांगितलं की तुमचं मत तुमचं असू शकतं, OBCचं सुद्धा मत मांडायला काही हरकत नाही, लोकशाहीमध्ये ते मत मांडू शकता, राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, तो मला माहिती आहे राजीनामा, बाकी दुसरा राजीनामा नाही माहिती. अजित पवार हे राजकीय अपप्रवृत्ती आहे असं काही नाही, मनसे काय काय तुम्हाला सगळ्या काही जागा मागत नाही आहे, परंतु जर एखाद्याला बरोबर घ्यायचं असेल तर काही जागा सोडाव्या लागतात. आता तिकडे सुद्धा महायुतीमध्ये सुरूच आहे ना, वंचित प्रकाश आंबेडकरांचे तो वंचित संघ जे आहे त्यांच्याबरोबर चर्चा सुरूच आहे, एक द्यायची का दोन द्यायची का चार, आता ज्यांना बरोबर घ्यायचे त्यांना जागा द्याव्या लागतात ना. आणि शेवटी जे आहे एकदा वरून इथं नक्की ठरलं मग ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत आपोआपच थांबतात. मोदी साहेबांना परत बसवायचं आहे पंतप्रधान म्हणून तिथून एकदा निरोप आले की मला नाही वाटत हे सगळे जे आहेत नंतर कामाला लागतील, परंतु तोपर्यंत प्रत्येक जण जे आपापला मत मांडणार, चर्चा करणार, त्यातून मग परत त्याची तपासणी होणार की ते जे काही सांगतायत कार्यकर्ते त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, निवडून देण्यामध्ये काय अडचणी आहेत का एखाद्याला, किंवा कोणाच्या बाजूने जास्त लोकमत झुकत आहे त्याचा अभ्यास होईल ना. कारण आतापर्यंत आमचा इमिजिएट आता सध्या जे आहे पहिली निवडणूक जी आहे ती लागते ती विदर्भातच लागतं, पहिल्या 2 टप्पे विदर्भातले दिसत आहेत, त्यामुळे वेळ आहे, होईल चर्चा होऊन तिढा जो काय पडला असेल तो सुटेल. मला काही माहिती नाही कोणाची ताकद किती आहे, काय आहे, कुठे आहे, ते आता जे नेते मंडळी ते ठरवतात, सर्वेसुद्धा होत असतात कोणाची किती काय ताकद कुठे कुठे आहे ते, आणि त्या त्याप्रमाणे चर्चेला वाव मिळतो त्यांचा.